रस्ता, पाणी, वीज या जनतेच्या मूलभूत सुविधा. त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांना या सुविधा मिळाव्यात एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते. पण नांदेड जिल्ह्यात मात्र या उलट चित्र पाहायला मिळते. व कुठेतरी सगळ्याच जनतेच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. नक्की आपण निवडून दिलेले नेते किंवा हे अधिकारी आपल्या कर्तव्याचं गांभीर्य समजून काही काम करतायत की फक्त होतंय तू लागल्यासारखं कर मी मारल्यासारखं करतो हा खेळ? जाणून घेऊयात आमच्या स्पेशल रिपोर्ट मधून. मूलभूत सुविधांचा अभाव, रस्त्यासाठीचा निधी अधिकाऱ्यांच्या खिशात, आमदार प्रशांत बंब यांच्यातर्फे संपूर्ण भ्रष्टाचाराची पोलखोल. नांदेडमध्ये मुगट ते ब्राह्मणवाडा रस्त्याला प्रशासनाकडून मान्यता मिळून सुद्धा रस्त्याचं काम रखडलंय. 6 वर्षांपूर्वी प्रशासकीय मान्यता मिळून 13व्या वित्त आयोगाअंतर्गत निधी प्राप्त झालाय. या कामामध्ये 2012-13 या कालावधीत 1,36,00,000 रुपये निधीचा भ्रष्टाचार करून अपसंपदा जमा केल्याची तक्रार नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आमदार प्रशांत बंब यांनी केली. यामधील संबंधित दोषी अधिकारी, कंत्राटदार आणि काम करणाऱ्या कंपनीची चौकशी करावी अशी मागणी केली. या कामात कंत्राटदार कंपनी अधिकारी यांनी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आमदार बंब यांनी कागदपत्रांसह सादर केला. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अधिकारी कंत्राटदार यांचे धाबे दणाणले. 2012-13 कालावधीत नांदेड सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात कार्यरत असणारे तत्कालीन अधीक्षक अभियंता सी व्ही तुंगे, के टी पाटील, कार्यकारी अभियंता सी व्ही नवले, कार्यकारी अभियंता जी एच रजपूत, उपविभागीय अभियंता जी व्ही भांगे यांनी कामात 1,37 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मात्र या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे आमदार प्रशांत बंब हे ब्लॅकमेलर आहेत असं खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटलंय. बंब यांनी नांदेड जिल्ह्यातील रस्त्याच्या कामांची कागदपत्रांसहित पोलखोल केली आहे. तसेच या प्रकरणी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात 23 कोटींचा दावा दाखल करू अशी नोटीसही आमदार बंब यांनी बजावली आहे. की शासनाने एखादी बघा एखादी प्रशासकीय मान्यता जर द्यायची असली तर ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सगळं हा रस्त्याला मला कामाची गरज आहे, इथं आम्हाला इतके खड्डे पडले आहेत, इथं आम्हाला 2 लेअर टाकायचे आहेत, असा सगळा अभ्यास करून इस्टिमेटचं सँक्शनिंग करता राज्याला पाठवावं लागतं. मग ते पाठवतात, मग त्यांनी जे यांनी पाठवलं की 1,40,00,000 आम्हाला मुगट ते ब्राह्मणवाडा हे 0 ते 3 किलोमीटरची आम्हाला गरज आहे, 1,40,00,000 रुपये आम्हाला द्या. शासनाने मंजूर केले, यांनी मंजूर केल्यानंतर हे होतं प्रमुख जिल्हा मार्ग 71 वर हा रस्ता. त्यांनी प्रमुख जिल्हा मार्ग 83 वर टी एस केलं, तांत्रिक सँक्शन तिथं घेतलं आणि त्याच कामाच्या निविदा काढून वर्क ऑर्डर दिली. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल घेतली दुसऱ्याची आणि दुसऱ्या कामाचं टी एस आणि वर्क ऑर्डर दिली म्हणजे टेंडर काढून, पण बिलर रेकॉर्ड करताना तिसऱ्याच रस्त्याचं केलं. सामान्य जनतेच्या हक्कावर गदा आणण्याचा हा प्रकार आहे. याने आपला प्रगत महाराष्ट्र कुठेतरी दुर्गतीला जातोय असं वाटतंय. या सगळ्याला वेळीच रोखणं गरजेचं आहे, कारण सामान्य जनता यात भरडली जाते. म्हणूनच हा गलथान कारभार कुठेतरी थांबायला हवा. यातल्या काम करणाऱ्या लोकांना याचं उत्तर द्यावंच लागेल. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही हे मात्र नक्की आहे.